मंडळी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर अखंड महाराष्ट्रभर अखंड भारतभर नाव गाजवतोय बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुपचा टॉपला चालणारा आणि भारतात एक नंबरचा असलेला बैल हा संपूर्ण या बैलाची मुलाखत समोर घेऊन आलेला आहे पाहायला विसरू नका आपल्यातली बरीच बैल फक्त सातारा चकडी किंवा बिनजोडला पाहतात परंतु हा देशातील अनेक राज्यामध्ये पाळणारा बैल म्हणून गणला गेलेला मी काय म्हणू सर्वात टॉपला पाहणारा हत्यार म्हटलं तरी चालेल बाबे बैल उद्याचा बैल कुठला असणार आहे हा बैल जरी मोठ्या <laughs> पायऱ्यात नसेल पळत परंतु बारक्या पायऱ्यात पळून सुद्धा त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर कळतोय बैलगाडी क्षेत्रातील जर तुम्ही खरं तज्ज्ञ असाल तर आजचा बैल ओळखून दाखवचाल मंडळी जय जवान जय किसान आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट सर्व शेतकरी बांधव तसेच बैलगाडी मालक असतील सर्व व्यापारी वर्ग असेल किंवा सर्व देशशेवरती देशसीमेवरती काम करणारे सर्व फौजी लोक असतील अशा सर्व माझ्या बांधवांना मी आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्त्वाचा आपण पाठीमागपर्यंत व्हिडिओची सिरियल चालू केली होती लक्ष्मणरावची माहिती सांगितली होती खटाव तालुक्याची आण बाण शान लक्ष्मणरावची माहिती सांगितली होती आणि त्यामध्ये क्लू दिला होता की पुढचा बैल कुठला तर मित्रांनो आजचा बैल आहे खास आज आपण का घेण्याचं कारण कारण हा बैल आहे फौजी ग्रुपचा फौजी ग्रुप बुलढाणाकारांचा बाब्या आणि एक मैदानं गाजवले त्या बाब्यानं मित्रांनो बाब्याचा इतिहास सांगण्यासारखा भरपूर आहे कारण हा बैल महत्त्वाचं म्हणजे आज फौजी ग्रुपच्या नावानं पळतो फौजी ग्रुप बुलढाणा आज स्वतंत्र दिन आहे आणि म्हटलं आज फौजींचा बैल घ्यावा बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकायचा होता परंतु मी मुद्दाम पंधरा ऑगस्ट दिवशी टाकण्यासाठी दि पेंडिंग ठेवलेला होता तर आज या बब्याची संपूर्ण माहिती आपण सुरवात करणार आहोत तर मित्रांनो फौजींना हा बैल घेतला ज्या दिवसापासून बैल घेतला शंकरपटामध्ये तर भरपूर नाव या बैलानं केलेलं आहे बुलढाणा कुठं आणि आज महाराष्ट्रात सातारा कुठं किंवा एम पी असो शंकरपटामध्ये तर एवढा टॉपला बैल आहे आपल्या भागामध्ये ज्या ज्या बैलांना जी सगळी मोठी टॉपची बैल आहेत त्या टॉपच्या बैलांना बघायला जेवढी गर्दी होत नाही तेवढी शंकरपटात बब्याला बघायला गर्दी होत असते मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं बिनजोड असो किंवा एम पीमधील मदी, एम पीमधील बैलगाडा शिर येत असो महाराष्ट्रातील छकडी सातारा छकडी असो शंकरपट असो अशा सगळ्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक करणारा बैल म्हणजे आत्ता सध्याला सर्वात महाराष्ट्रात टॉपला चालणारा बैल म्हणजे बुलढाणाचा बब्या मित्रांनो तुम्ही आत्ता अनेक मैदानं बघितली पूर्वी एक काळ होता फौजी सांगतात बघा की ज्या वेळेस बब्या ज्या वेळेस बाब्याला सातारा छकडीत फौजींना सातारा छकडी जास्त आवडते तर फौजींना सातारा छकडीमध्ये बाब्याला पळवायचा होता परंतु बाब्याला बैल कोण देत नव्हतं परंतु त्यांना माहीत होतं त्यांच्या बैलामध्ये गटस आहे बैल शंभर टक्के त्यांचं नाव करणार आणि वडकीच्या मैदानात डोंगर या घातला होता आणि बैलानं नाव केलं भली गाडी फायनेला राहिली नाही फायनलला राहिली असती तर इतिहास वेगळाच रचला असता परंतु एकदम थोडक्यात आत... काना घेतलं गेलं आणि मथुरनं पायावरती निकाल घेतला असा हा बाब्या त्याचनंतरनं बब्या इतका पेटला मित्रांनो की आता येणारी सगळी मैदानं कुठलाही बैल बाब्याबरोबर टाका गड सिमी आणि फायनल हा सुट्टा लावणारा बैल काय मी म्हणतो गड सेमी आणि फायनल सुट्टा लावणारा बैल म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो बब्याचे मालक आपल्याला वडकीच्या मैदानामध्ये मा भेटलेलं त्यांना सांगितलं की मी बब्याला घडवायसाठी फार मोठं स्ट्रगल केलं आहे कारण बैलाला अनेक गुडघ्याचा आजार होता किंवा बैलाला अनेक अशा दुखापती घडलेल्या बैल काही दिवस प जागेवरती बसवूनसुद्धा ठेवलेला हो परंतु बैलानं परत त्याच जोमानं बैल एवढा देखणा एवढा रुबाबदार त्याच जोमानं बैलानं परत सुरुवात केली आणि आत्ता महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला पाहणारा बैल म्हणजे बबे आहे सगळ्यात जातीवंत देखना बैल म्हणजे बबे आहे मित्रांनो माझा मित्र असतो सुशील शूटिंगला अतिशय फॅन असलेला त्या बब्याचा सर्वात जास्त फॅन असलेला सुशील त्यानं एक काही दिवसापूर्वी बब्याचा फोटो मी ह्याला पोस्ट केला होता कम्युनिटीला त्यावेळेस बाब्या इकडं साताऱ्याच्याकडे कुणाला माहीत होता नव्हता त्या टायमिंगला आपण कम्युनिटीला पोस्ट टाकली होती त्यानंतरनं आपण कर्जतच्या मैदानामध्ये नाच्या आणि बब्या पळाली तर त्या ना बब्याची आपण त्या ठिकाणं थोडीशी बाईट घेतली होती परंतु त्यानंतरनं बैलाने एवढी ग्रीप घेतली आता तुम्ही माळशिरतचं हिंद केसरी मैदान असो किंवा आता कुणा ज्या ज्या लोकांनी बब्याला बैल दिली नव्हती ब फौजींना बैलं दिलं नव्हती त्या त्या सर्वजण आता बब्याच्या मागं लागलेले कारण बैलच तसा पळतोय इतका भरभ भरगच्च आणि बलाढ्य ताकदीचा बैल हा बब्या आहे तर या बब्याची तुम्ही व्हिडिओ तर बघितला असतील कारण आता प्रत्येकजण लाईव्ह लाईत अनेक चॅनेल लाईव्ह आहेत आणि या बब्याचा कारनामा अखंड महाराष्ट्रभर तसंच भारतभर पसरतो आहे तसं सांगितलं गेलं तर आपल्यातली ब बर बरीच बैल फक्त सातारा चकडी किंवा बिनजोडला पाहतात परंतु हा देशातील अनेक राज्यामध्ये पाहणारा बैल म्हणून गणला गेलेला आहे त्यामुळं भारतातील सर्वात टॉपचा बैल म्हटलं तरी बाब्याला हरकत नाही बब्याची सुट्टी एवढी जबरदस्त आहे की तो कुठलाही बैल असला तरी त्याला खालणं तडाखा देतो इतका जबरदस्त आणि जातीवंत बैल म्हणजे फौजी ग्रुप बलडा बुलढाणा यांचा बब्या मित्रांनो खरं तर बैल बाएल बघायला बैलापशी गेल्यानंतरनं तुम्ही एक अवश्य बघा की बैलाला बघायला नक्की जावा मैदानात गेल्यानंतर बैलाचा रुबाब देख देक देखूनपणा रुबाब एक वेगळाच आहे आणि सर्वात म महत्त्वाचा एकदम गाईगत बैल आहे म्हणजे मार्का नाही कसलाच किती लहान मुलं तुम्ही बब्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले बघितले असतील पाया वर्ती, वर्ती, वर्ती आत्ता पायावरती अंगावरती शिंगावरती खेळणा खेळताना व्हिडिओ बघितला असतील असा हा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि आत्ता महाराष्ट्रात कुणीही काय म्हणू सर्वात टॉपला पाहणारा हत्यार म्हटलं तरी चालेल बब्या आहे मित्रांनो बब्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे दिवस पुरणार नाही परंतु मी जी माहिती सांगतो आहे ही फक्त माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला ऐकायलासुद्धा बरी वाटत नाही प त्यामुळं आपण शॉर्टमध्ये सांगितलेले आणि थोडक्यात व्हिडिओ आज फास्ट आणि एकदम जलद व्हिडिओ बघण्याचं लोकांना सवय लागलेली त्यामुळं आपण थोडक्यात व्हिडिओ बनवत आहे खरोखर फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या बब्याला मी सल्यूट करतो की महाराष्ट्रात फौजीचं नाव अखंड महाराष्ट्रात गाजवलं आणि आज पंधरा ऑगस्ट आणि या पंधरा ऑगस्टचा खास आपण या फौजींच्या बब्याची मुलाखत घेतली मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचा उद्याचा बैल उद्याचा बैल कुठला असणार आहे मित्रांनो हा उद्याचा बैल सांगणं तुम्हाला कठीण जाईल परंतु आत्ता चालू सीझनला हा बैल एकदम टॉपला पळलेला आहे हा बैल एकदम टॉपला पळ पळालेला आहे आणि सर्वात विशेष म्हणजे त्या मालकाचं मी खरोखर आभार मानतो की हा मालक फक्त फक्त आणि फक्त पावसाळ्यात हा बसवून ठेवतो आणि बाकी सीजनला बैल पळवतो गेले दोन सीजनला मी प्रत्यक्षात बघतो आहे की हा बैल पावसाळ्यात बसून राहतोय आणि इतर शिजनला पळवतोय कारण खरोखर या मालकाचं मी धन्यवाद देतो की पावसाळ्यात बैल खरोखर आपली बाहेर नाही काढली पाहिजे हत्तीसारखी बलाढ्य बैल असतात आणि ही बैल पावसाळ्यात बाहेर नाहीच काढली पाहिजेत त्यांना दुखापती होऊ शकतात त्यामुळं या बैलाची आपण मुलाखत घेऊन येणार आहे बैल साताऱ्याचा आहे मित्रांनो एवढा सुद्धा क्लू देतो तुम्हाला सांगतो बैल एकदम इकराळ विकरा दिसायला आहे परंतु जातिवंत अनेक खोंडांना आदत खोंडांना किंवा अनेक बैलांना गुलाल मिळवून देण्याचं काम या बैलानं केलेलं आहे हा बैल जरी मोठ्या पायऱ्यात नसेल पळत परंतु बारक्या पायऱ्यात पळूनसुद्धा त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर कळतोय आहे बैलगाडी क्षेत्रातील जर तुम्ही खरं तज्ज्ञ असाल तर आजचा बैल ओळखून दाखवचाल सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातीलच हा बैल आहे मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा की उद्याचा बैल कुठला थांबतो जय जवान जय किसान आणि सर्वात महत्त्वाचं स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा